नकाशा प्रमाण या घटकाला आपण आज सुरुवात करणार आहोत। तर अगदी तिसरी चौथीपासून आपल्याला माहिती आहे की नकाशा म्हणजे काय। तर अगदी तिसरी चौथीपासून आपण नकाशा म्हणजे काय अभ्यासत आलेलो आहोत। तर या पाठामध्ये नकाशा प्रमाण म्हणजे काय, नकाशाचे वर्गीकरण कशा प्रकारे केले जातं, त्याच्यानंतर नकाशा प्रमाणामध्ये या पाठामध्ये नकाशाचे प्रमाण व्यक्त करण्याचे तीन प्रकार हे आपण या मुद्द्यावरती आपण या घटकामध्ये अभ्यास करणार आहोत। तर या ठिकाणी बघा, पेज क्रमांक 60 वरती या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, चित्रकार एका दृश्याचा अंदाज घेताना आपल्याला दिसतंय चित्र। तर जेव्हा चित्रकार चित्र काढत असतो तो काय करत असतो की समोरचं जे निसर्गाचं समजा निसर्ग चित्र काढत आहे, तर तो निसर्गाचं काय करत असतो, त्याच्या पुढे एक बोर्ड लावलेला असतो आणि त्याच्यानंतर तो पेन्सिलने अंदाज घेत आपलं चित्र कम्प्लीट करत असतो। तर मग चित्राचं निरीक्षण करून आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे। बघा की चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरण्याचा उद्देश काय आहे। तर जेव्हा चित्रकार आहेत, जेव्हा चित्र काढत असतात तेव्हा पेन्सिल आपण अशा पद्धतीने धरतो, परंतु चित्रकार मात्र काय करत असतात, या ठिकाणी आपल्याला दिसते की पेन्सिल अशा पद्धतीने त्यांनी पेन्सिल धरलेली आहे चित्रामध्ये आपल्याला दिसते। तर त्याचा एक विशिष्ट हेतू आहे आणि ते विशिष्ट हेतू आपण पाहणार आहोत। त्याच्यानंतर एवढे मोठे निसर्ग दृश्य कागदावर त्यांनी कसं घेतलं असेल, की निसर्ग चित्र त्याला काढायचं, एवढं मोठं निसर्ग चित्र तो एका कागदावर कशा प्रकारे काढतो आपण पाहतो। निसर्ग चित्र काढत असताना संपूर्ण देखावा त्या ठिकाणी चित्राचा त्या कागदावरती पेजवरती उतरवला जातो। जगातील सर्व देश एकाच नकाशाद्वारे पाहणे कसं शक्य झाले असेल, बघा आपण जगाचा नकाशा पाहतो, जो सर्व देश आपण त्या ठिकाणी एकाच नकाशाद्वारे आपल्याला सर्व देश त्या ठिकाणी पाहता येतात जगाचा नकाशा आपण पाहिला तर, हे सर्व कसं काय साध्य झालेलं आहे तर त्याचं स्पष्टीकरण पाहूया। तर चित्रकार पेन्सिलने प्रथम समोरील दृश्याचा अंदाज घेत असतो। चित्रकार पहिल्यांदा काय करत असतो, आपण पहिला प्रश्न पाहिला की चित्रकाराने हातात विशिष्ट पद्धतीने पेन्सिल धरण्याचा हेतू, कारण चित्रकार पेन्सिलने प्रथम काय करत असतो, समोरील दृश्याचं समोरील देखावा आहे त्याचा अंदाज घेतो आणि त्यानंतर कागदावर त्याचा आराखडा काढून घेतो। काढलेले चित्र हे प्रमाणबद्ध येण्यासाठी चित्रकार अशी कृती करत असतो आणि जे चित्र आपण काढणार आहोत ते चित्र अगदी व्यवस्थितरित्या कागदावरती उतरवलं जावं याच्यासाठी तो अशा पद्धतीने पेन्सिल हातात धरत असतो आणि अशा पद्धतीने तो ते चित्र काढत असतो देखावा पाहून। नकाशा तयार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते आणि जेव्हा सर्व जगाचा नकाशा आपण एका पेजवर पाहतो तेव्हा नकाशा तयार करण्यासाठी सर्वेक्षण केलं जातं, त्याचवेळी विशिष्ट प्रकारे प्रमाण निश्चित केलं जातं आणि या प्रमाणाच्या आधारे आराखडे तयार करून पृथ्वी व तिच्या भागाचा नकाशा हा तयार केला जातो। तर नकाशा कसा तयार केला जातो हे आपण बघितलं आहे। तर त्याच्यानंतर पुढे आपण पाहूया नकाशा प्रमाण। तर पृथ्वी आणि तिच्या ठराव्या भागाची माहिती आपण पृथ्वी गोल आणि नकाशाच्या सहाय्याने घेत असतो। तर नकाशा तयार करताना जमिनीवरील अंतर प्रत्यक्ष अंतर कागदावर घेण्यासाठी लहान प्रमाणात रूपांतरित करावे लागतात आणि त्यासाठी भूमिती व गणिती पद्धतीचा उपयोग केला जातो, त्याला नकाशा प्रमाण या अंगाचा त्यासाठी उपयोग होतो। आता नकाशा प्रमाणामध्ये नकाशातील दोन बिंदूमधील अंतर, त्याच दोन बिंदूमधील जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर यांचा परस्पर संबंध ठेवावा लागतो। जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे गुणोत्तर हेच नकाशा प्रमाण असते। तर प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी जमिनीमधील अंतर आपल्याला माहिती असावं लागतं, म्हणजे प्रमाणबद्ध नकाशा आपल्याला काढायचा आहे तर जमिनीमध्ये अंतर किती आहे हे आजूबाजूला आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। ते सर्वेक्षण करताना मोजलं जातं आणि अंतरानुसार योग्य ते गुणोत्तर प्रमाण नकाशा तयार करताना घेतले जाते। नकाशा तयार केल्यावर या प्रमाणाची नोंद नकाशामध्ये करावी लागते आणि ह्या ज्या नकाशामध्ये प्रभाव व्यक्त करण्याचे एकूण तीन प्रकार आहेत आणि ते म्हणजे शब्द प्रमाण, त्याच्यानंतर अंक प्रमाण त्याला संख्या प्रमाण म्हणतात
रेखा रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण नकाशामध्ये प्रमाण व्यक्त करण्याचे एक तीन प्रकार आहेत आणि याच्याद्वारे आपल्याला नकाशा प्रमाण जे आहे ते निश्चित करता येतं. शब्द प्रमाण आहे, अंक प्रमाण, त्याला संख्या प्रमाण म्हणायचं, रेषा प्रमाण आणि रेखा प्रमाण. आता त्यातला जो पहिला आहे शब्द प्रमाण आपण पाहूया. आता शब्द प्रमाण म्हणजे काय? तर ज्या प्रमाणात अंतरासाठी परिणामदर्शक शब्द वापरले जातात. बघा, ज्या प्रमाणामध्ये प्रमाणासाठी अंतरासाठी काय केलं जातं, शब्द वापरले जातात, ते शब्द प्रमाण असते. उदाहरणार्थ बघा, एक सेमी बरोबर 60 किमी, अशा प्रकारचा आपण नकाशा काढत असताना किंवा नकाशा आपण पाहतो तेव्हा अशा प्रकारचे जर शब्द त्यामध्ये असेल, शब्दामध्ये जर ते प्रमाण दिलेलं असेल तर त्याला शब्द प्रमाण असं म्हणायचं. आणि या प्रमाणातील सेंटीमीटर हे एकक नकाशातील अंतर, तर किलोमीटर हे एकक जमिनीमधील अंतर दर्शवतो. म्हणजे हे जे आहे सेमी हे काय आहे, तर हे एकक नकाशामधलं अंतर आहे आणि ही जमिनीवरील प्रत्यक्ष जे अंतर आहे ते दर्शवले जाते. तर अशा प्रकारे शब्द प्रमाण म्हणजे काय हे आपल्या लक्षात आलं असेल, तर शब्दांचा त्याच्यामध्ये उपयोग केला जातो किंवा शब्दांद्वारे शब्द वापरले जातात. त्याच्यानंतर अंक प्रमाण, पुढचा पॉइंट बघा अंक प्रमाण. तर प्रमाण प्रत्यक्ष गुणोत्तराच्या स्वरूपात दर्शवले जाते. त्याच्यामध्ये एका 60 यामधील एक हे नकाशामधील अंतर आहे, तर 60 हे जमिनीमधील अंतर आहे. ते नकाशावरील अंतराच्या 60 पट आहे या प्रमाणात केवळ अंकाचाच वापर केला जातो. याच्यामध्ये अंकांचा प्रमाण केला जातो किंवा संख्या दाखवल्या जातात आणि संख्या आणि अंकांचा वापर करून अपूर्णकात व्यक्त केलेल्या प्रमाणास प्रतिनिधिक अपूर्णांक असं म्हणतात. आणि अशा प्रकारे या अंक प्रमाणामध्ये काय केलं जातं, अंक दर्शवले जातात किंवा संख्या दिले जातात आणि त्याच्यानुसार नकाशामध्ये अंतर आणि जमिनीमधील अंतर कोणतं हे आपण आपल्याला ठरवता येतं. त्याच्यानंतर रेषा प्रमाण. तर रेषा प्रमाण किंवा रेखा प्रमाण म्हणजे काय, तर प्रमाणपट्टीच्या सहाय्याने नकाशावर रेखा प्रमाण दर्शवले जाते आणि नकाशावरील कोणत्याही दोन ठिकाणामधील प्रत्यक्ष अंतर रेषा प्रमाणाच्या सहाय्याने मोजले जाते. उदाहरणार्थ बघा, तर त्या ठिकाणी मोजपट्टी उपलब्ध नसेल तर कर्कटक, साधे गवताची काडी, वक्र रेषेसाठी धाग्याचा वापर करून आपल्याला ठिकाणामधील नकाशामधील अंतर प्रत्यक्ष मोजता येते. अशा प्रकारे रेषा प्रमाण देखील नकाशामध्ये दाखवता येते. नकाशा प्रमाणाच्या रेषा प्रमाणाच्या सहाय्याने देखील आपल्याला नकाशामधील अंतर जमिनीमधील अंतर मोजता येते. आता हे जे रेषा प्रमाण आहे, रेषा प्रमाण त्याचं महत्त्व काय आहे, तर अनेक वेळा मूळ हा नकाशा आहे तो लहान किंवा मोठा करावा लागतो, त्यावेळी नकाशा प्रमाण बदलते. नकाशा लहान किंवा मोठा करण्याच्या अनेक पद्धती आहेत, त्यापैकी एक मूळ नकाशाचे छायाचित्र काढून नकाशे लहान किंवा मोठे केले जाऊ शकतात. अशा पद्धतीने नकाशे लहान किंवा मोठे केल्यास शब्द प्रमाण अंक प्रमाण नकाशाच्या आकारमानानुसार बदलत नाही. याउलट नकाशावर जर रेषा प्रमाण काढलेले असेल तर नकाशाच्या आकारमानानुसार रेषा प्रमाणही बदलते. बदललेल्या नकाशाचे प्रमाण योग्य राहते. अंक प्रमाण व शब्द प्रमाण यांचे आकारमान नव्या नकाशात बदलले तरी त्याचे मूल्य मात्र बदलत नाही. म्हणून नकाशा प्रमाण, भिंतीवरील नकाशा, नकाशा संग्रह यामध्ये रेषा प्रमाण काढले जाते. तर अशा प्रमाणे रेषा प्रमाणाचं महत्त्व आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. याचा जो पुढील भाग आहे तो आपण काय करूया ज्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर नकाशा प्रमाण याच्यामध्ये आपल्याला काय पाहिलेलं आहे, नकाशा प्रमाण व्यक्त करण्याचे तीन प्रकार आहेत. त्याच्यामध्ये शब्द प्रमाण, अंक प्रमाण, त्याला संख्या प्रमाण असं म्हणतात, रेषा प्रमाण, रेखा प्रमाण. तर अशाप्रमाणे शब्द प्रमाणामध्ये शब्दांचा उल्लेख केला जातो, शब्दामध्ये आपल्याला अंतर दिलं जातं. अंक प्रमाण किंवा संख्या प्रमाणामध्ये अंक दिले जातात, संख्या दिल्या जातात आणि त्याच्यानुसार जमिनीवरील अंतर नकाशामधील अंतर काढलं जातं. रेषा प्रमाणामध्ये तर ठरांतचं अंतर घेऊन रेषा काढल्या जातात आणि त्याच्यानुसार जमिनीवरील अंतर आणि नकाशामधील अंतर काढलं जातं.
तरीपर्यंत आपण थांबूया. याचा जो भाग आहे उर्वरित भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया.